निसर्गाच्या सानिध्यात समुद्रकिनारी वसलेलं देवगडमधील एकमेव ठिकाण वेदा हॉलिडेज रिसॉर्ट, जिथे लॉजिंग, रेस्टॉरंट, फॅमिली रेस्टॉरंट, प्ले गार्डन, स्विमिंग पूल सारख्या अत्याधुनिक सुविधांसोबतच मिळेल आपलेपणाचा पाहुणचार. अवश्य भेट द्या आणि आम्हाला आपल्या सेवेची संधी द्या. नमस्कार. मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आश्चर्य नाही, कारण का जेव्हा मागे जे काही घडलं तेव्हाच खात्री पटली होती की ठाकरे सरकार असेपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही, कारण का त्यांच्या मनातच नव्हतं. मी मागे म्हटलं होतं अशोक चव्हाण त्या समितीत असेपर्यंत मराठ्यांनी विसरून जावं आरक्षणाचं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असेपर्यंत विसरून जावं, अजित पवार असो किंवा पवारसाहेब असो त्यांची इच्छाच कधी नव्हती मराठ्यांना आरक्षण मिळावं. ते बाकी कुठल्याही समाजाला आरक्षण मिळालेलं चालेल, पण मराठ्यांना नको. का कोणास ठाऊक, कधी ते मराठ्यांच्या बाजूनी बोलले सुद्धा नाही. पण ठाकरे सरकारने मराठ्याचा अंत बघू नये. असंख्य जे तरुण आहेत त्यांना आज रस्त्यावर आणण्याचं काम ठाकरे सरकारने केलं. मराठा तरुण तुम्हाला कधी माफ करणार नाही. आज मराठा समाज शांत आहे तर तुम्ही असं समजू नका हा नेहमीच शांत राहणारा समाज आहे. जेव्हा उद्रेक होईल तेव्हा लपायला जागा मिळणार नाही महाराष्ट्रामध्ये, एवढं लक्षात ठेवावं ठाकरे सरकारने त्यांच्या सगळ्या मंत्र्यांनी. ह्याच्यावरती काय तोडगा काढावा नाही जरी काढायचं असेल तरी आम्हाला माहिती आहे ठाकरे सरकारच्या मनात काय आहे ते. पण तरुणांच्या जीवाशी खेळू नका. जर ती आग त्यांच्या मस्तकात शिरली, उलटं काही झालं महाराष्ट्रामध्ये, तर त्याचे सगळी जी काही कारणं असतील ती फक्त ठाकरे सरकारमुळेच असतील, एवढं ठाकरे सरकारने लक्षात ठेवावं. ताज्या बातम्या दररोज पाहण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटन आणि बेल चिन्हावर क्लिक करा.